भोकरदन तालुक्यातील मनापूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त पारायण जगन महाराज तळेकर यांचे कीर्तन संपन्न झाले. पाहूया या कीर्तनाचा काही भाग. जेवू नाही सगळं होतं, वाटल ते भोजन तयार करेल होत दुर्योधनाच्या घरी, पण भगवान परमात्मा तिथे जेवला का? नाही. भगवान परमात्मा समजून सांगायला गेलता, पण ज्या माणसाची बुद्धी दृष्ट असतील, ज्याचं नावच दुर्योधन होत, तो दिल का अर्ध वाटू काहीच अंतर नव्हतं. धृतराष्ट्रच दुर्योधनीट आणि कृष्ण लय फरक होतो आपल्यात. पण मग आता उदाहरणा करता घेतलं ते तुम्ही उदार आहे, पण उदाहरणा करता धृतराष्ट्र तिथ दुर्योधनी टन कृष्ण. अरे म्हणले दुर्योधना, अर्ध राज्य त्याशे वाटायचे. दुर्योधन कत्ताही बोलला नाही, पण हांदळ मात्र तिथ म्हणे दुर्योधना त्याला सांग. कोणला? कृष्णाला. अर्ध राज्यच काय आणि पाच गावच काय, पण सुईच्या टोकावर बसेल इतकं सुद्धा भेटणार? आता देव येते, मग तिथून धृतराष्ट्र बोलेल देवाला ऐकवायला नसेल का? देव निघून गेला, आणि निघून गेल्यानंतर आणखीन पांडवाला पाठीराखा झाला. आणि सांगू तुम्हाला, किती जीवनामध्ये दुःख आलं तर भगवान परमात्म्याचं चिंतन पांडवांना सोडलं नाही. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवी. पांडवांना चिंतन भगवान परमात्म्याचं सोडलं नाही, आणि भगवान परमात्मा पाठीराखा होता 100 होते. धृतराष्ट्राकडे किती होते? 100 होते. पण 100 मारले किती जण आहे ना? म्हणून ज्याच्याकडे जास्त आहे त्यांना जरा हावकाळ्यांनी केलं पाहिजे त्यांना, की आपलं कोण काय करत. 100 होते, 100 आपले तर 2-3 आहे. तरी मात्र कधी पात बिन फॅन खालीच बाजे. 100 मारले ज्याला 100 होते, ज्याच्याकडे चक्रवर्ती पद होत त्याची खायची पंचायत झाली नंतर. पण धर्मराजा होता तो. कोणाला म्हणतात धर्मराजा? ज्याच्या जीवनामध्ये ज्याला कधी अधर्म शिवला नाही त्याला धर्मराजा म्हणतात.